येते पुढची धमाल जोडी विकास आणि सुप्रिया. माझा नवरोबा माझा बेवडोबा माझा नवरोबा माझा बेवडोबा किती मारिले किती झोडिले किती मारिले किती झोडिले उधारवाल्याने याचे दात पाडिले. माझ्या मुठीत बाईयो राईना गाडा करतो हा कामावर जाईना दारू पिऊन गटारी लोळतो हा. माझा नवरोबा माझा बेवडोबा माझा नवरोबा माझा बेवडोबा. सांगितलं म्हणून ही वडाची पूजा करायला आली नाही तर ह्या बेवड्यासाठी कोण करेल वडाची पूजा. आता सुद्धा कुठेतरी दारू ढोसून बसला असेल मेला. आता शेवटी म्हणावंच लागणार आहे सात जन्म हाच नवरा मिळू दे आणि हा जन्म सातवा असू दे. तेव्हा बघितलात बघितलात मेला हा वडाच्या झाडावरच दारू ढोसायला बसलाय. अरे मेल्या देवदासा ये खाली ये. चंद्रमुखी असं का तुझा चेहरा दुखी. शाबास आज वट सावित्रीच्या दिवशी हे झाड मिळालं होतं दारू ढोसायला. अगं मला ना झाड काही सुचतच नव्हतं. त्यामुळे पहिला कुठलं झाड निवडणं काही सुचतच नव्हतं. बाई तू काय करतेस इकडे. सात जन्म हाच पती मिळू दे अशी देवाकडे मागणी मागतीये. अरे देवा म्हणजे देवदास पार्ट 7 पर्यंत वाट बघायची. ए डार्लिंग मला एक 5 रुपये दे ना. कशाला. ते म्हटलं आज वट सावित्री आज तुझ्या नावाने थोडी पोरांना मिठाई खायला घातली असती ना. मिठाई केवढ्या धिटाईने खोटं बोलताय. लहानपणापासून म्हणजे अगदी लहानपणी लहान असताना बालपणात छोटा होतो तेव्हा चाइल्डहुड मध्ये कीड असल्यापासून आपल्याला कीड लागलेली. वा 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 काय शाब्दिक छळवणूक आहे तुमची. अहो तुम्ही देवदास आहात ना ते सायगल साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा तर बाबा सायगल सारखे शाब्दिक छळ कसले करताय. मला ना ते भंसालीची दयाच येते. भंसालीची कशाला द्यायला पाहिजे. मला माझ्या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये त्याच्याकडे काम मागायला गेलो होतो बोलला तू हिरो झालास तर बापाच नाव नाही लावणार आता लावतो संजय लीला भंसाली. तुम्ही गप्प बसा एक शब्दही बोलू नका. एवढ्या मोठ्या मोठ्या माणसांची कथा नक स्क्रीन प्ले डायलॉग सगळं बदलून मी तुमच्याशी लग्न केलं. मला वाटलं होतं जरा सुधारतील पण नाही हो माझ्या आयुष्याचं मातेर केलं मी. अरे गावात तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. एवढी काय वाईट गोष्ट नाही आपली. आज गावात आपली इज्जत आहे माहितीये काय. तुझी इज्जत. मग अरे सरकारी हॉस्पिटलात ऑपरेशन असेल तर आपल्याला बोलवतात. बोल कशाला. कशाला काय आपल्या वासानेच पेशंट बेसुद्ध. अनेसेसिटीची पण गरज लागत नाही. कसली अनेसेसिटीची. तुला नाही कळणार मोटर माहितीये काय. हे तर काहीच नाही गावात एवढी मोठी राजकीय सभा त्या दिवशी झाली. मोठमोठे राजकीय नेते आले पण आपण एंट्री केल्या केल्या मुख्यमंत्री आपल्याशी बोलले. बोल काय बोलले. काय माहिती ते भाषण करत होते. ऐकू येत नाहीये. माईक कोण तुझा बाप धरणार. पायदर हा बंधून लो थोडे खाली करा. भगिनींनो थोडे वर करा. बंधून लो भगिनींनो एखाद्या गेले धरून ठेव. आणि आपण गेल्या गेल्या मुख्यमंत्री आपल्याशी बोलले. काय बोलले. ए बेवड्या खाली उतर. असं बोलले. काय बोललेला महत्व नाही आपल्याशी बोललेला महत्व. आता 2 रुपये दे. दोन कानाखाली देईन. असं वाटतं ना असं वाटतं ना मेहंदी पिक्चर मधल्या त्या राणी मुखर्जी सारखं नवऱ्या विरुद्ध बंड करावं. राणी मुखर्जी हा काय तुझा आदर्श. हो का तुमचा आदर्श कोण आहे. आपलं केस्टो मुखर्जी. केस्टो बेस्टो. बरोबर आहे तुमचे आदर्श चुकलेत. जरा म्हणून चूक नाही हो मला. ए तुझं तरी काय चूक होत मला सांग ना. मायला सुहागरातला नुसतं तुला असं टच केलं. अशीच अशीच 1 किलोमीटर लांब गेली म्हणाली मी आईला वचन दिलं
लग्नानंतर सगळे धंदे सोडून दे. उगाच काहीतरी बरळू नका, खरंच तुमच्या वागण्याचा वीट आलाय मला. मला एक सांग, आज वट्टी सावित्री म्हणजे तुझ्या माहेरची माणसं येणार असतील. माहेरची कोणी येणार नाही हो, तुमचे मित्र येणार आहे ढोसायला. कोण येणार आहे? हो तो कुंभार येणार आहे. हा मडक लपून ठेव ना. सराप पण येणार आहे. मंगळसूत्र काढून ठेव. मित्र येणार आहेत ना घरी, वस्तू कशा लपवायला हव्या? काय त्याने आपापली वस्तू ओळखल्या तर? म्हणजे तुम्ही चोरी पण करायला लागला. तुम्ही बायोडाटा वाढत चाललाय तुमचा. अहो काय ही तुमची अवस्था, किती शिकलेले तुम्ही. तुमचा तो क्लासमेट विशाखा सुभेदारचा नवरा महेश सुभेदार, बघा सरपंच झाला गावचा. आणि तुम्ही महेश सुभेदारचं मला काही सांगू नको. मला एका वडापाव वाली बरोबर लफडायचं. मला एक कळत नाही, घरात जम्बो वडापाव असताना हात गाडीवर का जायचं घेशाला? काही असलं तरी बायकोची काळजी घेतोय ना. घेतो ठीक आहे, मग मी पण जातो लफडी करतो. जातो माझ्या पारोकडे. पारो जा, तुमच्या पारोकडे जा, मी सुद्धा जाते तुम्हाला सोडून. ए चंद्रमुखी, ए मला सोडून. मला सोडा, मला जाऊ दे. अगं मी थट्टा केली तुझी, मी नाही पेलो धरून. नाही पेलत धरू? मग वास कुठून येतोय? ते मी झाडावर चिकू घात बसलेलो ना. वडाच्या झाडाला चिकू? एक चिकू घिसत होती माझ्या. शपथ सांगतो, दारू सोडली मी. खरं सांगताय? तुझी शपथ, दारू सोडली. माझ्या नवऱ्यानं, माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू, पावलाय ग. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू, बाय देव पावलाय ग. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू, बाय देव पावलाय ग. देवदास, मस्त झाला तुमचा परफॉर्मन्स. हा बघूया हा परफॉर्मन्स कसा वाटलाय आपल्या परीक्षकांना. सुप्रिया तू खूप गोड दिसतेस, तू खूप छान दिसतेस या बेंगॉली कॉस्ट्युम मध्ये. आणि आय थिंक फुल मार्क्स टू द स्टायलिस्ट, खूप सुंदर स्टायलिंग केलंय तुझं. विकास तू पण परफेक्ट देवदास वाटतोयस मला. मला ऍक्ट पण थोडासा देवदासच्या नशेसारखा, थोडासा हेल खाणारा वाटला. एक्झॉस्ट जसा बाणासारखा निघतो आणि खच करके लगताय दिल को, तसा नव्हता. आज थोडासा चारपेक डाऊन वाला ऍक्ट वाटला. पण मला ओव्हरऑल ऍक्ट आवडला. मी असं अजिबात म्हणणार नाही की ऍक्ट वाईट होता. दिस वॉज अन ओके ऍक्ट, ठीक ठीक ऍक्ट होता. गॉड ब्लेस. निर्मितीताई, मला पण हा ऍक्ट थोडासा झुलता वाटला. मला एक मात्र तुम्हाला दोघांनी सांगायचंय, आणि खरं तर मला सगळ्यांना सांगायचंय की आता आपापसातल्या कमेंट्स बास झाल्या. काहीतरी चांगल्या कमेंट्स ऐकायची इच्छा आहे. मला तर त्याचं प्रयोजनच कळलं नाही. विशाखावर ते अखंड तो होता, त्याचं प्रयोजनच मला कळलं नाही तुमच्या ऍक्टमध्ये. मला असं वाटतं आता बास, की खूप आपण गंमत जम्मत केली, टिंगल टवाळी केली, आता बास, आता आपण पुढे पुढे चाललोय. त्यामुळे ते आता मागे ठेवा. खूप छान छान काहीतरी विनोद मला ऐकवा, मग मला खूप मजा येईल. आणि मला तुमच्याकडून ही एवढ्या अशा अशा ऍक्टची अपेक्षा नाही आणि सवयी नाही आहे. मला उद्या एलिमिनेशन आहे, त्यामुळे उद्या सुंदरच ऍक्ट हवाय. नक्की. ऑल द बेस्ट. थँक्यू. उद्या तुम्ही नक्कीच धमाल करा. आणि आता पाहूयात किती गुण मिळालेत. निर्मितीताई 9 गुण. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी आणि टॉप 4 मध्ये जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you.